पुण्यामध्ये पार पडलेल्या डिफेन्स एक्स्पोमध्ये 1358 कोटींचे करार करण्यात आले. राज्य सरकारनं पहिल्यांदा जसा डिफेन्स एक्स्पो आयोजित केला होता, महाराष्ट्रामध्ये संरक्षण खात्याशी संबंधित अनेक प्रकल्प आणि उद्योग समूहांची माहिती या निमित्तानं झाली. पुण्यातील हजारो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या एक्स्पोला भेट दिली. पुण्यात 3 दिवस आयोजित केलेल्या डिफेन्स एक्स्पोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली ही विविध शस्त्र, रणगाडे आणि लढाऊ हेलिकॉप्टर्स. आत्मनिर्भर भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा संरक्षण क्षेत्रात कशी प्रत्ययाला येते आहे हे या निमित्तानं पाहायला मिळालं. संरक्षण क्षेत्रातील DRDO, L&T, भारत फोर्स, निवेली यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या संरक्षण उपकरणांचं प्रदर्शन या ठिकाणी केलं. लहान शस्त्रास्त्र प्रणालीपासून विविध लष्करी वाहनं, प्रगत हवाई संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षेपणास्त्र प्रणाली आदींचा या एक्स्पोत समावेश होता. प्रगत हलके हेलिकॉप्टर ध्रुव, वजनाला हलके लढाऊ हेलिकॉप्टर, शक्तिशाली धनुषतोप, अचूक वेध घेणाऱ्या हेल्विझर 77 बोपर्स तोपा, T90 भीष्म आणि अर्जुन रणगाडे, सैन्याच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी BMP-2 सुसज्ज वाहनं, मेक इन इंडिया निर्मित समर 2 आणि आकाशी शस्त्रास्त्र. या प्रदर्शनाला 2 लाखाहून अधिक लोकांनी भेट दिली. यात पुणे परिसरातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील 1.5 लाख विद्यार्थ्यांचा समावेश होता. महाराष्ट्र गवर्नमेंटने इंजिनिअरिंग कॉलेज के जितने स्टूडेंट हैं बेस पुणे टेंटेटिवली 55,000 to 65,000 इंजिनियरिंग कॉलेज के स्टूडेंट को ट्राई सर्विसेज ने प्लेसमेंट प्रोसेस, टेक्नोलॉजी प्रोसेस, TUT प्रोसेस, ये फर्स्ट टाइम महाराष्ट्र में हो रहा है. बिकॉज कि आने वाले न्यू जनरेशन को इस बारे में अवेयरनेस रहे कि ट्राई सर्विसेज का क्या क्या प्रोसेस होता है, TUT कैसे होता है, ये नॉलेज शेयरिंग प्लॅटफॉर्म जो है आज ट्राय सर्व्हिसेस के बिग सपोर्ट से हे इव्हेंट को सक्सेस करणे का आमारा प्रयास आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे असलेले मोठे प्रकल्प हे महाराष्ट्रात सुरू आहेत. भारताच्या सामरिक शक्तीसाठी पुणे महत्त्वाचे आहे. देशातील एअरफोर्स मेंटेनन्स कमांड महाराष्ट्रात आहे, मिलिटरी सदन कमांड महाराष्ट्रात आहे, नौदलाचं मुंबई डॉकयार्ड महाराष्ट्रात आहे, तेजस आणि सुखोई निर्मिती करणारे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिकमध्ये आहे, माझगाव डॉक शिपयार्ड नवीन जहाजांची बांधणी, हायटेक संरक्षण साहित्य तयार करणारी भारत इलेक्ट्रॉनिक्स, भंडाऱ्याच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत Chandrayaan-3 भाग, राज्यात 11 ऑर्डनन्स फॅक्टरी, 5 डिफेन्स PSU, 8 प्रयोगशाळा, पुण्यात DRDOची मुख्य प्रयोगशाळा, पुण्यात संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची NDA अकादमी, देशातील युद्धविमानं आणि युद्धनौकांसाठी लागणाऱ्या दारूगोळ्यातील 30% वाटा हा महाराष्ट्रात तयार करण्यात येतो. DRDO प्रयोगशाळेचं मुख्यालय हे पुण्यात आहे आणि राज्यभरात 12,500 अधिक MSME शस्त्र तयार करणाऱ्या कंपन्या संबंधित आहेत. भविष्यात संरक्षण क्षेत्रात मोठे प्रकल्प उद्योगांसह महाराष्ट्र भरारी घेईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एक्स्पोत व्यक्त केलाय. महाराष्ट्रामध्ये तर आपण बघितलं तर विमान आणि युद्धनौका याच्यामध्ये 20% जे काही शस्त्र आणि गोळा बारूद लागते ती आपण या महाराष्ट्रामध्ये तयार करतो. 30% गोळा बारूद महाराष्ट्रामध्ये आपण तयार करतो म्हणजे ऑलरेडी महाराष्ट्राने याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकारे लीड घेतलेला आहे आणि ही एक सुरुवात आहे. याच्या पुढे खूप आपल्याला जायचं आहे. मला विश्वास आहे आज जो पायवा आपण रचला आहे यातनं डिफेन्स आणि एरोस्पेस आणि विशेषतः त्याच्यामध्ये सप्लाय चेनचे जे MSMEs आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं कार्य हे आपण येत्या काळामध्ये करू हा विश्वास मी व्यक्त करतो. आज दिखाई दे रहा है किस तरह से MSME हमारी फल फूल रही है, देखकर लगता है कि हम अपने पैरों पर पूरी तरह से खड़े हो गए हैं. आत्मनिर्भर भारत के अंतर्गत जो अपनी सारी चीजों को भारतीय पद्धति में ढाला है वो अद्भुत हुआ है. आज दुनिया भी हमारा लोहा मानती है.
जागतिक बाजारपेठेत भारतानं संरक्षण क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. या डिफेन्स एक्स्पोमध्ये 1358 कोटींचे करार करण्यात आलेत. 2 कंपन्या नागपूरमध्ये तर 2 कंपन्या पुण्यात गुंतवणूक करणार असल्यानं भविष्यात राज्यात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. गणेश दिबे असतील, L&T असेल, टाटा असेल, या सगळ्याच कंपन्यांनी एक वेगळा ठसा या संपूर्ण संरक्षण विभागावर उमटवलाय आणि याला कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये डिफेन्सचा हब हा महाराष्ट्र बनल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची रचना महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागामार्फत या महाराष्ट्रामध्ये केली जाईल. भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे, चीफ एअर मार्शल V.R. चौधरी यांच्यासारख्या संरक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी या एक्स्पोला भेट दिली आणि या उपक्रमाचं कौतुकही केलं. या एक्स्पोमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. संरक्षण क्षेत्रातील सप्लाय चेनच्या कंपन्यांना सवलती देऊन टेक्नॉलॉजीच्या आधारानं रोजगार निर्मिती करण्याचा सरकारचा मानस आहे. पुण्याजवळ मोशीत पार पडलेल्या या 3 दिवसाच्या एक्स्पोच्या निमित्तानं महाराष्ट्राची संरक्षण क्षेत्रातील कामगिरी आणि भविष्यकालीन पटाचा अंदाज आलाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे.